एक ॲटॉनॉमस स्वायत्त संस्था त्या चालवत आहेत असं असतानासुद्धा स्वतःला ग्लोरीफाय करण्यासाठी अनेक कॉन्फिडेन्शियल जे ज्या गोष्टी महिलांच्या महाराष्ट्रातल्या असतात त्या कॉन्फिडेन्शियल गोष्टीसुद्धा पब्लिक डोमेनमध्ये आणायचं काम त्या फ्रिक्वेंटली आणि वारंवार करतात त्यामुळे मला वाटतं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरूनच त्यांना डिस्क्वालिफाय का करण्यात येऊ नये त्यांना डिस्क्वालिफायच केलं पाहिजे कारण त्या पदाचा दुरुपयोग वारंवार करतायत रुपाली चाकणकर या माझ्या पूर्वाश्रमीच्या सहकारी आहेत वास्तविक पाहता त्यांना कुठलंही कायद्याचं ज्ञान नसताना कुठल्याही एन जी ओचा महिलांच्या प्रश्नावर कामाचा अनुभव नसताना आदरणीय पवारसाहेबांनी कार्यकर्ती म्हणून त्यांना संधी दिली वास्तविक पाहता आमच्याकडे अनेक सिनियर महिला आहेत कायद्याचं ज्ञान असणाऱ्या महिलांच्या प्रश्नाची जाण आणि भान असणाऱ्या समाजात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या अनेक आमच्याकडे सिनियर कार्यकर्त्या होत्या परंतु त्यातूनही त्यांना संधी मिळाली त्यांनी त्यांच्या संधीचं सोनं करावं एवढीच माझी मा त्यांना विनंती आहे आणि दुसरं असं माझं म्हणणं आहे की त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली माझा त्यांच्यावर आक्षेप आणि ऑब्जेक्शन असं आहे की त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत एक ॲटॉनॉमस स्वायत्त संस्था त्या चालवत आहेत असं असताना सुद्धा स्वतःला ग्लोरीफाय करण्यासाठी अनेक कॉन्फिडेन्शियल जे ज्या गोष्टी महिलांच्या महाराष्ट्रातल्या असतात त्या कॉन्फिडेन्शियल गोष्टीसुद्धा पब्लिक डोमेनमध्ये आणायचं काम त्या फ्रिक्वेंटली आणि वारंवार करतात त्यामुळे मला वाटतं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरूनच त्यांना डिस्क्लिफाय का करण्यात येऊ नये त्यांना डिस्क्वालिफायच केलं पाहिजे कारण त्या पदाचा दुरुपयोग वारंवार करतायत त्यांनी पर परवा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पंधरा महिन्यानंतर मी एका राजकीय व्यासपीठावर आले म्हणजे तुम्हाला राज्य महिला आयोग तुमच्या करिअरमध्ये महत्त्वाचा वाटत नाही म्हणून तुम्ही त्यांचा दुरुपयोग करताय तुम्ही राज्य महिला आयोगाची गरिमा सांभाळत नाही तुम्हाला फक्त स्वतःला गोरिफ ग्लोरीफाय करायचं आहे आणि राजकीय करिअर घडवण्यासाठी राज्य महिला आयोगाचा उपयोग करायचा आहे असं तुमच्याच सांगण्यावरून दिसतंय आणि तुम्ही ज्या मोठ्या नेत्यांवर आरोप करताय तुम्ही लक्षात घ्या की त्या मोठ्या नेत्यांना एक लिगसी आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची पासष्ट वर्षाची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द आहे आजकाल काही फॅशनच झाली आहे बघा महाराष्ट्रामध्ये कुणीही उठायचं आणि पवारसाहेबावर आरोप करायचे आणि स्वतःला कुठंतरी चाचपडत आपण कुठंतरी मोठे होतोय की काय असं भासवून द्यायचं म्हणून माझी रुपाली त्यांना विनंती आहे की आबाळावर थुंकण्याचा सूर्यावर थुंकण्याचा त्यांनी अजिबात प्रयत्न करू नये जे तुम्हाला काम घालून दिलेले ते तुम्ही करा कारण तुमची अवस्था अशी आहे पाण्यामधून माशाला जर बाहेर काढलं ना ते जसं तडपड करतं आहे तसं तुम्ही पदाशिवाय राहू शकत नाही कारण तुम्हाला महिलांच्या प्रश्नाची काहीही जाण नाही तुम्हाला त्यांची काहीही पडलेली नाही तुम्हाला फक्त स्वतःचं ग्लोरिफिकेशन पडलेलं आहे